शेतकरी बांधवांनो, कदाचित तुम्ही ऐकलं असाल FPC फार्मर प्रोड्युसर कंपनी, नाहीतर मग कदाचित शेतकरी उत्पादक कंपनी असं तरी तुमच्या कानावर पडलं असं. काय भानगड असते ही? तर 10-15 शेतकरी एकत्र येतात आणि हे शेतकरी एकत्र येऊन कंपनी स्थापन करतात. कायदेशीर बाबी पूर्ण करून स्थापन केलेली ही कंपनी, तिचे सदस्य, सगळं जे काही असतं ते शेतकऱ्याच्या मार्फत होत असतं. या सगळ्या शेतकऱ्यांच्या मार्फत ही कंपनी स्थापन होते, ती काहीतरी तयार करते, विकलंसुद्धा जातं मार्केटला. त्याला आपण शेतकरी उत्पादक कंपनी, फार्मर प्रोड्युसर कंपनी असं म्हणतो. आता या कंपनीमध्ये किंवा अशा पद्धतीची कंपनी स्थापन करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला शेतकरी असल्याचा दाखला द्यावा लागतो किंवा ते कागदपत्र आपल्याला सादर करावं लागतं. शेतकरी असल्याचा दाखला मिळवण्यासाठी बरंच वणवण शेतकरी बांधवांना फिरावं लागायचं. तहसील कार्यालयात जा, तिथं सेतू विभागात, तिथनं जाऊन हा दाखला मिळवायचा, किंवा मग आपले सरकार या वेब पोर्टलवरती सुद्धा हा दाखला मिळत होता. परंतु याच्या व्यतिरिक्त आता एक नवीन सोय झालेली आहे. आयुक्तांच्या मार्फत असा नवीन निर्णय पारित झालेला आहे की शेतकरी बांधवांना शेतकरी उत्पादक कंपनीसाठी, म्हणजे FPC फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी जर हा शेतकरी असल्याचा दाखला लागत असेल तर त्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांनी हा दाखला उपलब्ध करून द्यावा असे आदेश देण्यात आलेले आहेत, किंवा असा एक नवीन निकष लावला गेलेला आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांकडनं हा दाखला, म्हणजे शेतकरी असल्याचा दाखला तुम्ही मिळवून घेऊ शकता आणि तो दाखला तुम्ही या फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी वापरू शकता. फक्त अट एवढी आहे की कृषी अधिकाऱ्याकडनं, तालुका कृषी अधिकाऱ्याकडनं मिळवलेला जो काही शेतकरी असल्याचा दाखला आहे तो फक्त याच गोष्टीसाठी वापरता येणार आहे. फार्मर प्रोड्युसर कंपनी, शेतकरी उत्पादक कंपनीसाठीच हे कागद तुम्हाला, हा दाखला वापरता येणार आहे. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी हा दाखला चालणार नाही. आता राहिला महत्त्वाचा दुसरा प्रश्न की बाबा, असंही होतं की एखाद्या महिलेला या फार्मर प्रोड्युसर कंपनीत भाग घ्यायचा आहे परंतु जमीन तिच्या नवऱ्याच्या नावावर आहे आणि मग 7-12 नावावर नसल्या कारणानं मग शेतकरी असल्याचा दाखला कसा काय मिळवायचा? किंवा मग स्वतःच्या नावावर जमीन नाही परंतु तरीसुद्धा फार्मर प्रोड्युसर कंपनीत सहभाग घ्यायचा आहे परंतु आपल्या कुटुंबातल्या कोणाचतरी नावावर आहे, तर ही गफलत मोठ्या प्रमाणात होत होती. आता ही सुद्धा सॉल्व होणार आहे. महिलांना जर एखाद्या कोणत्या या फार्मर प्रोड्युसर कंपनीत सहभाग घ्यायचा असेल तर त्यांच्या पतीच्या जर नावावर जमीन असेल तरीसुद्धा त्यांना शेतकरी असल्याचा दाखला मिळणार आहे. कुटुंबातल्या एका कोणत्याही व्यक्तीच्या नावावर जर जमीन असेल तर बाकीच्यांना हा शेतकरी असल्याचा दाखला मिळवता येऊ शकतो. आणि आयुक्तांनी नवीन दिलेल्या माहितीनुसार असं की तालुका कृषी अधिकारी हा शेतकरी असल्याचा दाखला आता देणार आहे. शेतकरी बांधवांना छोटीशी माहिती होती. आवडली असेल तर लाईक करायला हरकत नाही. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटत राहूयात. जय जवान, जय किसान, वंदे मातरम.